नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड या विद्यापीठाशी संलग्नित असलेल्या बी एड महाविद्यालयातील बी एडच्या थर्ड सेमिस्टरला जो चाईल्डहूड अँड ग्रोईंग अप नावाचा पेपर आहे त्या पेपरमधील काही प्रश्न जे वस्तुनिष्ठ स्वरूपाचे आहेत ते आज आपण पाहणार आहोत मी प्राध्यापक एम आर जोशी एम ए एम एड सेट श्री शारदाभवन शिक्षण संस्थेचे अध्यापक महाविद्यालय नांदेड येथे सध्या असिस्टंट प्रोफेसर या पदावर कार्यरत आहे चला तर पाहूया पेपर क्रमांक बी एड सी सी तीनशे दोन चाइल्डहूड अँड ग्रोविंग अप बालपण व वाढते वय या पेपरमधील काही एम सी क्यू स्वरूपाचे प्रश्न पहिला प्रश्न आपल्यासमोर आलेला आहे महाराष्ट्र शासनाने मुलींच्या शिक्षणाच्या दृष्टीने डायडॅश मोफत बस पास योजना सुरू केली अ सावित्रीबाई फुले ब इंदिरा गांधी क अहिल्याबाई ओळकर ड अनुताई वाघ तर या ठिकाणी करेक्ट पर्याय आहे क अहिल्याबाई होळकर महाराष्ट्र शासनाने मुलींच्या शिक्षणाच्या दृष्टीने अहिल्याबाई होळकर मोफत बस पास योजना सुरू केली आहे त्याच्यानंतर दुसरा प्रश्न महाराष्ट्र शासनाकडून माझी कन्या भाग्यश्री योजना कोणत्या वर्षी सुरू करण्यात आली प्रश्न पुन्हा एकदा वाचतो महाराष्ट्र शासनाकडून माझी कन्या भाग्यश्री योजना कोणत्या वर्षी सुरू करण्यात आली अ इसवी सन दोन हजार सोळामध्ये ब इसवी सन दोन हजार दहामध्ये क इसवी सन दोन हजारमध्ये ड इसवी सन दोन हजार सातमध्ये तर या ठिकाणी करेक्ट पर्याय आहे ड इसवी सन दोन हजार सातमध्ये ही योजना सुरू करण्यात आलेली होती त्याच्यानंतर तिसरा प्रश्न इयत्ता आठवी ते दहावी या इयत्तांमध्ये शिकणाऱ्या अनुसूचित जातीमधील मुलामुलींना डॅडॅ शिष्यवृत्ती शासनाकडून दिली जाते अ सावित्रीबाई फुले ब महात्मा फुले क डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ड राजर्षी शाहू महाराज तर या ठिकाणी करेक्ट पर्याय आहे अ सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती इयत्ता आठवी ते दहावी या इयत्तांमध्ये शिकणाऱ्या अनुसूचित जातीमधील मुलामुलींना सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती शासनाकडून दिली जाते चौथा प्रश्न व्यक्तिमत्वासाठी इंग्रजीमधील पर्सनॅलिटी हा शब्द लॅटिन भाषेतील डायडॅश या शब्दापासून तयार झाला आहे अ पर्सन ब पर्सोना क पर्सो ड पर्सनल तर या ठिकाणी करेक्ट पर्याय आहे ब पर्सोना पर्सोना या लॅटिन भाषेतील शब्दापासून पर्सनॅलिटी शब्द तयार झाला आहे परसोना म्हणजे नाटकामध्ये काम करताना घालावयाचा मुखवटा म्हणून पर्सोना या लॅटिन शब्दापासून पर्सनॅलिटी हा शब्द तयार झाला त्याच्यानंतर पाचवा प्रश्न भारतात शासनाच्या सेवेमध्ये अपंग व्यक्तींना किती टक्के आरक्षण देण्यात आले आहे अ पाच टक्के ब दोन टक्के क तीन टक्के द सात टक्के तर या ठिकाणी करेक्ट पर्याय क कर तीन टक्के भारतात शासन सेवेमध्ये अपंग व्यक्तींना तीन टक्के आरक्षण देण्यात आलेले आहे सहावा प्रश्न सामाजिक विकास म्हणजे सामाजिक संबंधांमधील परिपक्वता होय ही व्याख्या कोणत्या तज्ज्ञाची आहे अ न्यूमन ब हर्लॉक क फ्रीमन वॉटसन तर या ठिकाणी ही व्याख्या आहे क फ्रीमन या तत्वज्ञाची फ्रीमनने ही व्याख्या दिली आहे की सामाजिक विकास म्हणजे सामाजिक संबंधांमधील परिपक्वता होईल त्याच्यानंतर सातवा प्रश्न भावनांचा खालीलपैकी कोणता घटक नाही अ अनुभूती ब शारीरिक उत्तेजना क वर्तनातून प्रतिसाद ड संवेदना तर या ठिकाणी करेक्ट पर्याय आहे ड संवेदना बाकीचे तिन्ही भावनांचे घटक आहेत पण संवेदना ड जो पर्याय आहे तो नाही आठवा प्रश्न भावनांचे एकूण किती घटक असतात अ तीन ब चार क पाच ड दोन तर या ठिकाणी भावनांचे एकूण चार घटक असतात त्याच्यानंतर नववा प्रश्न वयाच्या कोणत्या वयोगटातील बालक चिंता ही भावना दर्शविते अ दोन ते चार महिन्याचे बालक ब बा चार ते सहा महिन्याचे बालक क पाच ते सात महिन्याचे बालक ड आठ ते 12 बारा महिन्याचे बालक तर या ठिकाणी ड पर्याय करेक्ट आहे आठ ते बारा महिन्याचे बालक त्या ठिकाणी चिंता ही भावना दर्शवायला सुरुवात करते त्याच्यानंतर दहावा प्रश्न क्यूड स्पीच ही अध्यापन पद्धती कोणत्या प्रकारच्या अपवादात्मक बालकांसाठी वापरली जाते अ कर्णबधीर ब अंध क का अध्ययन कार्यक्षम ड मतिमंद तर या ठिकाणी करेक्ट पर्याय आहे अ कर्णबधीर द क्यूड स्पीच ही कर्णवधीर यांच्यासाठी वापरली जाणारी भाषा किंवा अध्यापन पद्धती आहे तर अशा प्रकारे आज आपण चाइल्डहुड अँड ग्रोविंग अप बालपण व वाढते वय या पेपरमधील काही एम सी क्यू स्वरूपाचे प्रश्न पाहिले धन्यवाद थँक्यू बेस्ट विशेष